जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथे ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 30 नोव्हेंबर 2023 रोजी आदिवासी हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले असून या संदर्भात माहिती देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य शमीभा पाटील यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली असून यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आदिवासी हक्क परिषदेत येणारे विविध विषय व मुद्दे तसेच निर्णय घेतले जाणार असून त्या संदर्भात माहिती देण्यात आली आहे। प्रकाश तथा बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नंदुरबार येथील पंडित नेहरू पुतळा परिसरातील पोलीस मैदानावर दिनांक 30 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान आदिवासी हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले असून या आदिवासी हक्क परिषदेत अशोक सोनवणे प्रदेशाध्यक्ष भारिप बहुजन महासंघ, निलेश विश्वकर्मा प्रदेशाध्यक्ष वंचित बहुजन युवा आघाडी तसेच शमीभा पाटील राज्य कार्यकारिणी सदस्य वंचित बहुजन आघाडी युवा आघाडी अफसर तडवी महाराष्ट्र एकलव्य परिषद महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील गायकवाड आदिवासी एकता परिषद महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील गायकवाड आदिवासी एकता परिषद महाराष्ट्र राज्य पंढरीनाथ मोरे आदिवासी टायगर सेना महाराष्ट्र राज्य प्रवक्ता अजय गावित आदिवासी टायगर सेना नंदुरबार जिल्हाध्यक्ष दीपक ठाकरे आदिवासी एकता परिषद नंदुरबार जिल्हाध्यक्ष दीपाली गावित आदिवासी महिला नेत्या इंदिरा राऊत उपस्थित असणार आहेत। या आदिवासी हक्क परिषदेत नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींचे प्रश्न व त्यांची परिस्थिती याविषयी वंचित बहुजन आघाडीने राज्यभरातील आदिवासी समुदायाच्या राजकीय हक्काला वाचा फोडण्याचे कार्य परिषदेमध्ये सहभागी आदिवासी एकता परिषद जय आदिवासी युवा शक्ती आदिवासी सेवा मंडळ विद्रोही आदिवासी महासंघ आदिवासी टायगर सेना आदिवासी तडवी भील युवा कृती समिती एकलव्य लोकसंग्राम सेना आदिवासी पारधी विकास परिषद एकलव्य आदिवासी तडवी भील विकास परिषद आदिवासी तडवी भील एकता मंच तसेच आदिवासी टायगर सेना व अन्य आदिवासी संघटनांचा सहभाग असणार आहे। याच धर्तीवर नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या युवकांचे रोजगाराचे प्रश्न कुपोषण व बालमृत्यू रोजगार व अपुऱ्या विकासाअभावी होणारे स्थलांतर वनजमिनीचे प्रलंबित प्रश्न आदिवासी आश्रमशाळा विकास कामांचा दर्जा असे शासनाच्या पातळीवर प्रचंड निधी असूनही उभे राहिलेले प्रश्न त्यासोबतच भाजपा व महासंघाकडून वनवासी कल्याण आश्रम म्हणून केली जाणारी घुसखोरी यामुळे आदिवासी संस्कृतीवरील अतिक्रमण व आदिवासींचे ब्राह्मणी धर्माने केले जाणारे दुयमत्व यातून निर्माण होणारे सांस्कृतिक प्रश्न अशा मुद्द्यांवर ही परिषद भूमिका घेणार आहे। यावेळी पत्रकार परिषदेत सुनील सूर्यवंशी वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष दिनेश सामुद्रे उत्तर महाराष्ट्र विभागीय सदस्य वंचित बहुजन आघाडी उपस्थित होते। सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार। 30 नोव्हेंबर गुरुवार रोजी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये नंदुरबार शहरात आदिवासी हक्क परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हे आदिवासी हक्क परिषद आदिवासी समुदायाच्या राजकीय हक्कासहित त्यांच्या इतर असलेले शासकीय व प्रशासकीय पातळ्यांवरचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांना घेऊन एक प्रमुख 14 अजेंड्यांसहित ही परिषद काम करणार आहे। या आदिवासी हक्क परिषदेच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींचा थांबलेला विकास व सातपुड्यातील आदिवासी बांधवांचं होणारं विस्थापन त्यांच्या शिक्षणाचे आरोग्याचे व रोजगाराचे प्रश्न त्यासोबतच नंदुरबार जिल्ह्याला 25 वर्ष जरी पूर्ण होत असली तरी या 25 वर्षाच्या पूर्ती महोत्सवामध्ये कुठल्याही प्रकारे जिल्ह्याचा विकास होताना दिसत नाही आहे आणि आदिवासींचे खरे प्रश्न सुटताना दिसत नाही आहेत। तर आदिवासी समुदायाचे खरे प्रश्न सुटणे व त्यांना त्यांचे हक्क अधिकार मिळणे यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर व सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ही परिषद इथे पार पडणार आहे। या परिषदेला जिल्हाध्यक्ष सुनील भाऊ सूर्यवंशी त्यासोबतच उत्तर महाराष्ट्र कमिटीचे सदस्य आदरणीय दिनेशजी समुद्रे राणीताई गावित त्यासोबतच इतर सर्व मान्यवर मंडळी हे देखील या परिषदेच्या यशस्वीसाठी काम करतील।